कुठे गेलेत? तुझं लक्ष कुठं होतं? तुझी नजर चुकवून गेलेस कसे म्हणते मी ते? ऐकून तर घे की मी आंघोळीला जाईपर्यंत होते घरात, म्हणून विचारलं मी. कयो आपल्या विरुद्ध काही करणार नाही ना तू? राडवे डोक्याचाच आहे ना तो, म्हणून. किती दिवस टिकणार आहे त्याचं डोकं आता? एकदा का हा वाढदिवस झाला की फक्त दिवस मोजायचे. खर तर उद्याच धमाका उडवायला पाहिजे होता. जरा जपून गरम आहे, त्याला तर तोंड भासेल. वाढदिवस उद्यायचा, नंतर आहोतच आपण. सावकाश पाशा होऊया, पण तोपर्यंत प्रेमाचं नाटक बाकी चालू ठेवायला हवं. प्रेम मृत्यू जायला हवं अगदी. वाढदिवस असा दाणक्यात करून टाकायचंय. त्याच नाव ते शेवटच ना. अगो बाय, काय सांगतस काय? तरीच तरीच तू बाबी मामांचा फोटो मागवलास हो ना? हो वहिनी. अगो पण तू जा काय कन्फर्म केलास त्या विलास भाऊजींच्या पुढ्यातच मा? त्याला सोबतच नेलं होतं ना मी. ती देवळातली शिडी पथ्यावर पडली आपल्या. माहितीये वहिनी, गुरुवारनी तर क्लिअर कट सांगितलं की पुरुषाच्या वेशात बाईच होती म्हणून. आणि वहिनी, तुम्ही जो पाठवलेला फोटो बाबी मामांचा, तो फोटो मी गजरेवालीला दाखवला. तिने पण सांगितलं की तेच आले होते म्हणून. त्यामुळे हे तर स्पष्ट आहे की हे सगळं बाबी मामांनीच घडवून आणलं. हाय अगो, पण या सगळ्याचा सूत्रधार बयोआजी असत याच्यावर भाऊजींचा काय विश्वास बसूचा नाही. त्यासाठी कुठला तरी ठोस पुरावा हवा बहिणी, आणि विलासला स्वतःला प्रत्यय यायला हवा. खरंच, पण कशामुळे का होईना? विलास भाऊजी सासूबाईंच्या बाबतीत काहीतरी हालचाल करतील. राधा, तू या सगळ्या गडबडीत महत्वाची गोष्ट विसरली नाहीयेस ना? नाही वहिनी, असं कसं विसरेन. आमच्या लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे विलासचा. काहीतरी स्पेशल व्हायला हवं ना. मगे काय काय करूचं ठरवलं असंस? हे काय वहिनी? काय? जेव्हा माझा वाढदिवस होता तेव्हा तुम्ही दोघींनी विलासला मदत केली. आम्हाला दोघांनाही वीरा नाव दिलं. आणि आता विलासचा वाढदिवस आहे तर मलाच विचारताय काय करायचं म्हणून. अगो राधा. काय गोबाय, रागवतच कित्याक? सांग गोबाय दीप्ती. अगं हो, काहीतरी छान सुचायला हवं ना. आणि तू काहीतरी ठरवलं असशीलच ना. काय? हो वहिनी हो, पण तुमच्या दोघींच्याही मदतीशिवाय कसं शक्य आहे? कराल ना मदत? काही मदत करू? काय चाललंय विलास? काय झालं, कुठे गेला? मगाच पासून बघते. काय वेडेपणा चाललाय? वेडेपण? हा, काय ना, असा वेडेपणा केला की प्रेमाची गोडी वाढते ना म्हणून. आय एम सॉरी, काल तुझं ऐकून नाही घेता रागवलो मी तुझ्यावर.
राधा तू इतकं करतेस आईसाठी आणि मी तुला बेजबाबदार ठरवलं. खरंच सॉरी. खूप वाईट वाटलं असेल ना तुला. कळतंय मला. आणि 6 तास 12 मिनिट 40 सेकंद दूर राहिलं तुझ्यापासून. तास भरून काढावे लागतील ना, म्हणून मी ठरवलंय आता 1 मिनिटही दूर नाही राहायचं तुझ्यापासून. पण तू कधी रागवला होतास माझ्यावर? मला तर नाही आठवत बुवा. राधा रागवलीस, टोचून बोलतेस. नाही रे विलास, टोचून बोलेन का मी? पण मला खरंच नाही रे आठवत तुझं रागवणं. मला काय आठवतं माहितीये? तू माझ्यासाठी आणलेली ती साडी, मी ती नेसावी म्हणून तू केलेला हट्ट, मी ती नेसल्यावर तुला झालेला आनंद, तू माझ्या हाताला ती ओढणी बांधली होतीस ते, आणि मी हट्ट केल्यावर तू माझ्या बरोबर देवळात आलास ते सुद्धा. तुला सगळ्या खूप गोड आठवणी आहेत माझ्यासोबत. आणि आता मला इतकंच माहिती आहे की जिथे राधा तिथे विलास, आणि जिथे विलास तिथेच राधा. विलास आपण किचन मध्ये होतो. विलास एक गोष्ट मागो तुझ्याकडे. आपण आईंसाठी एवढं करतोच आहे तर त्यांना कोंडून नको ना ठेवायला. त्यांना काहीच नाही झालंय अरे. प्लीज ते कुलूप उघडूया ना. काय हे केवढं घाबरवलंस मला तू? आईला भेटायचंय का तुला? थांब उघडून देते, भेटतो आईला. आजी आपण आईच्या खोलीला कुलूप लावायलाच नको. म्हणजे? अगं म्हणजे आजपासून तिला असं कैद्यासारखं कोंडून नाही ठेवायचं आपण. अरे काय झालं तुला विलास? हा काल तिला कुलपामधून बाहेर काढली राधाने, काय झालं तिचं बघितलंस ना तू? का अशी माझ्या पोरीच्या वाईटावर आहे तुझी राधा? नको रे असं नको. आजी राधाने नाही केलं आईच्या जीवाशी खेळ. हे सगळं ना कोणीतरी दुसरं घडवून आणतंय. दुसरं कोणीतरी म्हणजे कसं? तेच शोधतोय मी पण. कळेल लवकरच. पण आजी राधाची यात काहीच चूक नाही हे मात्र स्पष्ट आहे. पण आजी एक सांगू, कोणीतरी ना आईला राधाला आणखी कोण जाणे कोणाकोणाला घाबरवायचा इजा पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आजी तूही सांभाळून राहशील ना? अरे विलास जी तू अजिबात काळजी करू नकोस. कांचनला सांभाळणं एवढं सोपं नाही अरे. माहिती आहे मला. आणि इतकी वर्ष सगळं तूच केलंयस तिचं. पण आता ही जबाबदारी मला घेऊ दे. कर्तव्य आहे ना ते माझं. आणि इतकी वर्ष एवढं सगळं तू करतेस, मग तुला विश्रांती देणं हेही कर्तव्यच आहे माझं, हो ना? दे चावी दे. अर्पण विलास
काळजी करू नकोस, अगदी तुझ्यासारखं सांभाळेन मी आईला. आणि आजी अजून एक सांगू, या घटनेच्या तळाशी पोचलोय मी. काही गोष्टी कळल्या आहेत, काही कळायच्या राहिल्या, पण एक मात्र नक्की, हे जो कोणी करत असेल ना आजी, त्याला तुझ्या पायाशी घेऊन येईन मी. काय बोलतोय हा, म्हणजे याला नक्की कळलंय तरी काय? राधा येईल आता. राधा. आई, राधाला भेटायचंय ना आई. येते हा. तुम्ही कोण? विलास. अग आई, अजिबात घाबरू नको सर. आजपासून तुला कोणीही कोंडून ठेवणार नाहीये. मी काय म्हणतोय, तू असो इथ जातो. मी कुठ? कुठ म्हणजे काय? तुम्हा माय लेकरांच्या घुस गोष्टी चालल्यात म्हणले तर थांबून काय करायचं? निघतो मी. मामा, मागच्या अंगणात कसली रोपं लावत होतात? रोप मी कधी? आई देवळात गेली होती तेव्हा. ते आपलं ते दोडक्याच बिल लावत होतो. हा, तुला काय करायचं रे नसत्या अवकाशा? हा, माझं मन रमण्यासाठी मी करत असतो हे सगळं. हा, कधी भोपळा लाव, कधी तोडका लाव, कधी पडवळ लाव, पुतळा लाव. मग कांचन कसं बोलतोय हा तुझा पोरगा मला? माझ्याशी बोलायचं. तब्येत कशी आहे कांचन तुझी? काय सांगितलं, फक्त माझ्याशी बोलायचं आता. आणि आईच्या तब्येतीचं काय करायचं ते मी बघेन. निक, आणि यापुढे आईच्या आसपास जरी दिसलास, गाठ माझ्याशी. आता का बाया, प्रेमानं चांगली चौकशी करतोय तर कदरच नाही कोणाला. जिथं कदर नाही तिथं बाबी राहत नाही. हा, जातो मी आता. भरपट होती ना, पण काळजी करू नकोस. आजपासून तुझी सगळी जबाबदारी मी घेतली. त्रास नाही होऊ देणार मी तुला. हा विलास अचानक इतका धीट कसा झालाय? आपण आईच्या खोलीला कुलूप लावायलाच नको.
आजपासून तिला असं कैद्यासारखं कोंडून नाही ठेवायचं आपण. माझ्याशी अधिकारवाणीने बोलतोय. सरळ सरळ कुलूप काढून घेतलं माझ्या हातात नाही ना. वयो वयो अगं काय चाललंय तुझ्या राज्यामध्ये? आता अजून काय झालं? अजून म्हणजे आधीच काय झालं का काय? हे बघ नीट बोलायचं ताबडतोब. अगं काय सांगू, तुझा नातू इलास बसलायला ठिय्या मारून त्या कांचनच्या खोलीमध्ये. अगं त्या कांचनच्या खोलीच्या बाहेरून चाललो होतो, दार उघडं दिसलं, मला वाटलं तूच त्या आतमध्ये, म्हणून आतमध्ये जाऊन बघतो तर काय. हा शिंग फुटलेला ससा बसला होता तिथं आणि मला विचारायला लागला काल मागच्या अंगणात काय काय करत होता म्हणून. अंगणातच होता का गावात कुठं फिरत होता म्हणून. अया अचानक आला ना अंगावर माझ्या तो. असं अचानक नाही आला अरे, त्या राधानं त्याच्या डोक्यात भरून दिलेलं आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे कांचनच्या बाबतीत जे काही घडलंय ते अचानक घडलेलं नाही, ते घडवून आणलं गेलंय. त्यामागे कुणाचा तरी हात आहे आणि आता विलास ते सगळं शोधून काढणार. अग बया झालं का? अरे माझ्या कर्मा आता मीच फसतोय. आता काय माझाच बळी देणारस काय तू? असा कसा बळी देईन तुझा? सगळं हातातोंडाशी आलंय, हात पाय गाळायचे नाही. अग पण बयो दोघ लय उड्या मारायला लागलेत आता. चावत तर राहायला सवय, पण तरी एक सांगते, मनातनं किती भीती वाटली तुला तरी चेहऱ्यावरती येऊ द्यायची नाही आणि त्या राधाकडे लक्ष ठेवायचं. अगं ते तर करतोस ग, पण शेवटच्या क्षणी आपल्यावरच डाव उलटू नये म्हणजे झालं. इतकी वर्ष वाट बघितलीये मी, आता हरणार तर नक्कीच नाही. सासूबाई हळदीचा दूध पिवान बरं वाटलं मा. हो दादा, मी सांगितलंय आणि आजीला की आईला असं कोंडून ठेवण्याची काही गरज नाहीये. ती बिचारी आईला बरं वाटावं म्हणूनच करत होती हे सगळं, पण आपण आजीला दाखवून देऊया की आईला असं कोंडून न ठेवता सुद्धा तिला आपण बरं करू शकतो. बरं विलास, आम्ही आहोत आता आईंसोबत, थोड्या वेळ गप्पा मारत बसतो तिघी जणी. चालेल आई येतो. हा बरं झालं ना मी फोटो लपवले, विलास भाऊजींची अजूनही बळीराजांवरच श्रद्धा आहे. पण असू दे, लहानपणापासून तोच पगडाय ना त्यांच्या मनावर. पण खरा काय तर समजू तो दिस लांब नाही असा. आई हे बघा, हा विलासचा लहानपणीचा फोटो. विलास बघा शाळेतला फोटो. हा त्याच्या कॉलेजचा. हा बघा हा आत्ताचा फोटो आहे. राधा बाय हे फोटो खाय लावचे. त्या कपाटावर लावूया चालेल? हो चालेल बाई, बाय हे घे. चल गो बाई. आई उद्या विलासचा 28वा वाढदिवस आहे,
लक्षात आहे ना तुमच्या?